माय मराठी माय बोलीचं महा चॅनल नेम धर्म मुखे विठोबाजी नाम हीच माझी उपाक्षणा लागू संतांच्या चरणा हाची माझा नेम धर्म मुखे विठोबाची नाम तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा हाची माझा नेम धर्म मुखे विठोबाचे नाम वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाची नाम महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुण्यलिकाय धातु मुनिन्द्रेहि समागत तिष्ठन्त मानन्द कन्दम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून आता ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वस विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी झोजी प्रस्तुत आज आपल्या या श्रीक्षेत्र नागरजाम आणि अशा एक पवित्र ठिकाणी श्री संत नागुदेव महाराज मठ संस्थान नागरजाम तसेच धोंडू तात्या महाराज डोंगर शिळकी आणि नामदेव महाराज संस्थान उमरज बोरी असा त्रिवेणी संगम विठाला विठाला पवित्र ठिकाणी आज 8 दिवस झाले का 9 दिवस 8वा दिवस 7वा दिवस आज अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या विद्वान पंडित ज्ञानी महाराजांचे साधूंचे कीर्तन झाली. आजचा हा 7वा दिवस उद्या सकाळी 9 ते 11 गुरुवारी आमचे नामदेव महाराज दाबकेकर यांचं असं सुश्रव्य कीर्तन सकाळी 9 ते 11 होईल. काल्याचं कीर्तन आदल्या दिवशी एक माझ्याकडे आलेली छोटीशी तुमच्या प्रेमास्तव सेवा विठाला विठाला म्हणून आज विशेष कार्यक्रम आहे. कारण महाराज नागुदेव महाराज यांचं मठ संस्थान आणि आमचे संस्था चालक श्री हभप माऊली महाराज संस्था चालक
तसेच आमचे आदिनाथ महाराज, आदिनाथ महाराज आणि माऊली महाराज फार महाराज यांचं विशेष योगदान आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळामधली घटना आहे की या ठिकाणी एक मोठं पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडावर रानदांडगा म्हणून एक व्यक्ती होता. कोणता? त्याला आपण काय म्हणतो? भूत. काय म्हणतो? भूत. भूतमट जबर गबाई झाली झडपण करवा. त्याला काय म्हणतात? भूत. माणसं भूताला लय भेटत पण साधू भेट नाहीत बर का. अरे माणसं सामान्य भूताला भेटत पण साधू भूताला भेट नाही. त्यांचं एकच भूत आहे मोठं. कोणतं? पंढरपूरचे भूत मोठे. पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे भूत मोठे. भूत मोठे. पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे आल्या गेल्या झडपी वाटे वाटे. म्हणून माणसं जास्त कुणाला भेटेल? भूताला. पण आमच्या नागुदेव महाराजांनी भूताला सांगितलं थांबतो शीत मला बसायचे. महाराज जे बसले मठ संस्थान झाले. किती आज अन्नदान नाम चिंतन काय कमी आज सांगा तुम्ही. आज किती अन्नदान झालं. आपलं भजनी मंडळ 7 दिवस हो का डोळ्यामध्ये तेल घालून भजन करीत आहे. भजनाची पावर आहे. काय पावर? भजनाची पावर आहे. महाराजांची सेवा भेटली फार माझं परमभाग्य. नागरजाम या नगरीमध्ये संस्था चालक माऊली महाराजांनी फोन केला. महाराज म्हटले तुमची सेवा पाहिजे. म्हणलं काही हरकत नाही. आमचा अवतारच आहे म्हणलं. जगाच्या कल्याणा संताच्या विमोरे. जगाच्या कल्याणा संताच्या विमोरे. जगाच्या कल्याणा संताच्या विमोरे. जगाच्या कल्याणा संताच्या विमोरे. जगाचा कल्याणा संताचा विमोती. जगाचा कल्याणा संताचे विमोती. कल्याणा संताचे विमोती. जगाचा कल्याणा संताचा विमोती. जगामध्ये संत अवतीर्ण झाले कोणासाठी? सामान्य माणसाचा विचार केला
की सगळे काही कीर्तन करू शकत नाही, सगळ्यांना हे जजमेंट जमत नाही, जमत आहे पण प्रयत्न केला पाहिजे. हा वा, चोपदार आले का? महाराष्ट्राची नाही आपल्या भारताची शान आहे चोपदार. हो, छत्रपती शिवाजी महाराज असे निघाले म्हणजे चोपदार पुढा असायचे, महाराज मागे असायचे. वजन आहे चोपदार. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर निघाला की का चोपदार, म्हणून चोपदारांचं आगमन झालं विठाळा. आज नागुदेव महाराजांची माझ्याकडे सेवा आली. साधा बोळा महाराज, मी काही विद्वान नाही, पंडित नाही, पण गुरुवारी आमचे नामदेव महाराज दापकेकर यांचा आशीर्वाद, नागुदेव महाराजांचा आशीर्वाद, धोंडूतात्या महाराजांचा आशीर्वाद, नामदेव महाराजांचा आशीर्वाद, श्री संत मोतीराम महाराजांचा आशीर्वाद, मारुती महाराज दस्तापूरकर यांचा आशीर्वाद, श्री संत भगवान मामा नाम माधव मामा मुळवंचे, आमच्या भागाला माधव मामा अग्निसाधू माधव मामा म्हणजे. आज 51-50 वर्षाच्या पुढे गेलं तेव्हा त्यांनी अग्निपीठ विलेलं आहे. किती वर्ष झालं? 50 वर्षाच्या पुढं झालं. आता सध्या त्यांच्या हाताचा अग्नी आता सध्या आहे, तेच अग्नी खोदायचा, त्याच्यावर स्वयंपाक सप्तेचा करायचा आणि तेच झाकून ठेवायचा आणि पुढल्या सल्ला त्याच्यावर स्वयंपाक करायचा. किती वर्ष झालं? साधूची ही महिमा आहे. पेंडूला जा निवृत्तीनाथ महाराज, पेंडूला इकडं भगवान बाबा, मोतीराम महाराज, माधव मामा. माधव मामांचे एक मी प्रार्थना करीत असतो. आमावनचे संत सख्य भगवंत गाच तुमचे मी गाता, वंदितो तुम्हाला माधव मामाता, अवतार धरिला मोळवन गावी सर्व भक्तांना पावन होई, या हो तुम्ही सारे भक्त मंडळी वाचाया बाबांची गाता, वंदितो तुम्हाला माधव मामात, गर्व हरविला त्या वैर्याचा देऊनी साक्षा परमात्म्याच्या, जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी वाचविली ज्ञानेश्वरी गाता, वंदितो तुम्हाला माधव मामाता, देह ठेविला नामदेव मंदिरी पंढरपुरी माहेर घरी, चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी चरणाशीलीन होता, वंदितो तुम्हाला माधव मामाता. विडाला 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 म्हणून आजचा विशेष कार्यक्रम आहे. अशा या पवित्र ठिकाणी आता कसं असते, बुद्धी देणारा पांडुरंग आहे, आपण नाही बरं का? आपल्याला जे बुद्धी देईल, जसं जमल तुमचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद घेऊन जशी जमेल. माझे गुरुवर आहे श्री हरिभक्तप्रायण मारुती महाराज दस्तापूरकर, त्यांनीच एक कीर्तनाला सुरुवात केली, तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आमचे अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या अध्यक्षेखाली म्हणता आमचा गुरुगराणा आहे. मोतीराम महाराज, माधव मामा, मारुती महाराज, तिकाली परंपरा, तुमच्याकाली परंपरा, नामदेव महाराज उमरजबुरी, इकाली परंपरा, जिकडल्या तिकड्या भागामध्ये संत आहेत, जिकडल्या तिकडल्या भागात संत आहेत म्हणून माणसं वाटेवर आहेत, नसतं हे माणसं. अरे
आणि कवळे कवळे लेकर खाल्ले असते इतके आरकट माणसं आहेत. माणसं सुंदर आहेत हे महात्म्यांनी वाटावर आणले म्हणून आज इथं आहेत. विठाला विठाला आज सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असा विशेष अभंग आहे. आजच्या अभंगाद्वारे महाराज काय उपदेश करतात तर होईन भिकारी पंढरीचा वारकरी. भिकारी कोणी होईल का हो? अहो भिकारी म्हणलं तर राग आलाय. भिकारी होईल का माणसाला? भिकारी म्हणलं तर राग आलाय. आता महाराज एवढे मोठे महाराज कळस तुका झाला असे कळस आणि ते महाराज म्हणायला लागलेत होईन भिकारी पंढरीचा वारकरी. त्यांना माहीत आहे किती भी भजन केलं किती भी कीर्तन केले तर जगात मान कुणाला आहे? वारकऱ्याला. कुणाला मान आहे जगामध्ये? सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण? वारकरी. हरिपाठ कुणाला येत आहे? वारकऱ्याला. काकडा कुणाला येत आहे? नित्य नियमाचे अभंग कुणाला येते? आम्हाला येते. आम्ही भामटे विठाला विठाला. मला जर तुम्ही नेम देताना विचारलं महाराज ज्ञानो ज्ञानेश्वर महाराजांचा नाथ महाराजांचा हरिपाठ पाठ आहे का तुम्हाला? आणि हरिपाठ म्हणूनच कीर्तन करा म्हणल्यावर करील का महाराज? हा हरिपाठ पाठ करणं फार विशेष महत्वाचं फक्त वारकऱ्याला असतं. हरिपाठ कुणाला असतं? वारकरी. जगामध्ये म्हणून श्रेष्ठ वारकरीच देवाच्या परीक्षेमध्ये पास होत आहे बाकीचे होत नाही. देवाच्या परीक्षेत कोण पास होते? वारकरी. साधा भोळा कपडे मळलेले खांद्यावर फडशी आणि आळंदी पंढरीची वारी आणि त्या फडशीमध्ये काय असते? शिळे टोकडे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षा अधिकारी मोक्षाचे आरते वाळलेल्या भाकरी खाऊन आळंदी पंढरीची वारी करते त्याला काय म्हणायचं? जगात श्रेष्ठ वारकरी. म्हणून तर महाराज म्हणले की भिकारी होईन भिकारी पंढरीचा. हे पहिल्या चरणात फार विशेष महत्व सांगितलं. आता तुम्ही मोठे माणसं मोठे मोठे विद्वान महाराजांचे कीर्तन ऐकलेले मान गुरुवर्य नामदेव महाराज त्यांचं कीर्तन आध्यात्मिक असतं. कसं असतं? आध्यात्मिक. महाराजांचं कीर्तन जर ऐकलं नामदेव महाराजांचं डोक्यामध्ये प्रकाशच पडतो. काय पडतो? काश. म्हणून नामदेव महाराजांचं कीर्तन आता उद्या आहेच तुम्हाला ऐकायला श्रवण करायला. आम्ही एक आपलं चला काहीतरी वेळेवाकडे दोन शब्द वारकऱ्याला मान जगामध्ये. कोण कोण वारकरी येत तिथं वडवरी हात करा बरं. वारकरी आहेत का? हा वारकरी फार वारकरी कुणाला दर्शन घेऊ देत नाही. घेऊ देत नाही वारकरी. लांबून म्हणते लांबून दर्शन घ्यायचं नाही लांबून. पण वारकरी दिसायला तर नीट असा आहे का? कपडे मळलेले ते वेडा वाकडा फटका आमच्यासारखे काय असं भिंगात बघून बांधतात काय? भूग गुंडाळला की त्यांना दुसरा ध्यासच नसतोय फक्त देवाचा ध्यास असतोय. गण लेताना आम्ही आरशात बघून लेत आहोत तेऊ अंदाजानच पटा वारकरी. आता तुम्ही आळंदी पंढरपूरला गेले असतात. आळंदी ते पंढरपूर 10-15 लाख लोक असतात. किती लोक असतात?
10-15 लाख लोक तुम्ही आल ना, अरे जीवनामध्ये आळंदी आणि पंढरपूरचा सोहळा बघितल्याशी माणसानं मरूच नाही. आळंदी सोहळा आळंदीचा आणि ऐसा सुख सोहळा ते बघितल्याशिवाय माणसानं मरायचं नाही. आणि जर बघणं होत नसल तर उग देवाला म्हणायचं, देवा आळंदी पंढरपूरचा सोहळा मला एकदा दाखव, तुमच्याकडे ये मी येणार नाही. ते म्हणत ह्यानं बघितल्याशी ह्याला न्यायचं नाही. विठाला विठाला अहो 15 लाख लोक असतील, किती चोरं असतील, 10,000 चोर असतील की 15 लाखामध्ये 10,000 चोर. असाच फेटा बांधलेला उपरन मावली म्हणायचं की पिशीत बघितल्याला पत्ता लागू द्यायचे नाही. अहो काहीच कमी नाही, एकदा बघू आहो तुम्ही आळंदीला येऊन, तुम्हाला इकडली आठवण बी येणार नाही. उग महाराज म्हणले का ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून वारकऱ्याला फार आम्ही आता आळंदी पंढरची वारी भरपूर लहानपणापासून केली. काय सोहळा असतो, किती भजन असते, त्या दिंडीमध्ये कुणी शिल्क होत नाही. असे झेंडे असतात असे ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा मा हो असं भजन चालतंय. आणि कुणीच मध्ये इक्षेप आणायचा वान दिसला तर ते आमचे वारकरी ले खतरनाक बर का, आणायला काही नसतंय. कुणीच मध्ये इक्षेप आणू लागला कालला झेंडा खिशामध्ये खावला रप रप रप, तुम्हाला सांगतो इक्षेप आणू लागल्यावर बर का आधीच नाही खावला झेंडा ज्ञानोबा मा. म्हणून वारकऱ्याच्या नादी लागायचं नाही. वारकऱ्याचा एक ध्यासच वेगळा असतो, त्याचं चिंतनच वेगळं असते वारकऱ्याचं, आपलं वेगळं. म्हणून आपली भक्ती देवाला आवडत नाही. नाही आपण ह्या का नाचून बी भक्ती केली तर देव असा दुसरीकडेच बघतोय, आपल्याकडे बघत नाही. त्याला माहीत आहे दंबे करू भक्ती सोंग दावी जनान आंतरी भावना वेगळी. हो नुसतं वारकरी ना हरिपाठ जरी म्हणला तर देव डुलतो जागेवर. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. म्हणून वारकऱ्यानं जर हरिपाठ सुरू केला, काकडा सुरू केला, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता, चुकवी वेदा जल्माचा धनदारा. आणि किती रसवंती आहे, किती गोडवा आहे या भजनामध्ये. म्हणून वारकरी श्रेष्ठ. आता आपल्याच्यानं होत नाही, आपल्याच्यानं तेवढी आपण देवाच्या परीक्षेत पासच होत नाही. देवाच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी भजन निक पाहिजे. काय पाहिजे? भजन निक, वागणं निक, राहणं नियमामध्ये नियमा नटळे निर्धारी, जैसी पतिव्रता प्राणेश्वरी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. पतिव्रता कुणाला म्हणावी, जिचा नियम कडक आहे, जी रात्रंदिवस नवऱ्याची सेवा करते तिला काय म्हणायचं? तीन नमुन्याच्या पतिव्रता आहेत. पहिल्या नंबरची पतिव्रता मालकाच्या मनामधलं ओळखिणारी पहिल्यानंतरची, दुसरी मालकानं पाणी म्हणल्या म्हणल्या देणारी अज्ञाधार दुसरी पतिव्रता, आणि तिसरी पाणी तुम्ही बी प्या मला बी द्या चौकट लागल हळूच या, ही तिसरी पतिव्रता. विनाला विनाला म्हणून जी रात्रंदिवस नवऱ्याच्या सेवेत असते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. जी टंगळ मंगळ करती, कधी दिली भाकर कधी नाही दिली. आ म्हणून मी नेहमी सांगतो आई वडील
नित्यनेमानं आईवडिलाची सेवा केली की तुम्हाला कुठंचची गरज नाही, फक्त आई वडील श्रेष्ठ बर का. हो का, आता तुम्ही आता नेहमी महादेवाचे भक्त आहो तुम्ही. कुणाचे? तुम्हाला माहिती आहे आमचं महादेव भोळ दैवत आहे. महादेव कसा आहे? शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिद्दी. शिवभोळा म्हणजे महादेव हे इतकं दैवत भोळ आहे, लवकर प्रसन्न होते. काय होते? लवकर. महादेवाची जर तुम्ही सेवा केली लय लवकर प्रसन्न महादेव होते. प्रत्येक सेवा करावं लागते. एका माणसानं जर अशी सेवा केली निष्ठावून महादेव प्रसन्न झाले. तदास तू मागा म्हणले काय पाहिजे ते. त्या बाईचं त्याच्या पत्नीचं थोडं नाक कमी होतं, नाक कमी होतं. मागा तथास तू म्हणल्याबरोबर त्यानं मागितलं, देवा मला काही नका, पत्नीचं नाक कमी आहे तेवढं लांब करा म्हणले. माझी मागणी संपली. जा तथास तू. घरी गेलं तर बाई घरात नाक दारात, इकडं बी हालाय ना इकडं बी हालाय ना. आला बघितला तर म्हणला बायला अवघड झालं, मागणी मागितली अवघड झालं. पत्नीनं सांगितलं ते महादेव आहे म्हणले, प्रसन्न झाले तुम्ही मागणी मागितली पण एवढं नाक असते का, आता काम कसं करू, जा कमी करून या. देवा एवढं नाक नग काम करता येईल ना पत्नीला. बरं जा आता आज तू कमी केलं. जे 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 नाक गेलं ते पहिलं होतं ती संपलं. पुन्हा माय माय असं कसं केला म्हणता. महादेव देव प्रसन्न होतो, भोळ दैवत आहे. महादेव कसा आहे? एका माणसानं रोज झाडा जळण आणायचा आणि निदर आपलं पोट भरण्यासाठी जळणाच्या मुळ्या आणून निघायच्या. एके दिवशी एका लिंबाच्या झाडावर गेला, असा फाटा तोडीत असताना ते कुऱ्हाड जे निष्ठले ते महादेवाच्या पिंडीवर पडल्याबरोबर म्हणला अरे रे देवाला कुऱ्हाड लागली. खाली आला त्या महादेवाच्या पिंडीवर इतके इतके तांदूळ होते. मला देवाच्या अंगावर कुऱ्हाड पडली म्हणला माझ्याकडून मोठी चूक झाली. चला म्हणलं आता हे जळणं शिकायचं नाही म्हणलं, आता हे आहेत थोडे तांदूळ ते घेऊन जावं म्हणला प्रसाद म्हणून खावं. त्याने ते असे उपर नातरलं असे तांदूळ घेतले उपर टाकले. ती वंजळ घेतली की दुसरी वंजळ तिथं आहेच, ती उचलली की दुसरी आहेच. असं करीत करीत चार पायल्याचं गतोडं झालं. किती पायल्याचं? चार पायल्याचं. आपल्या खेड्यातली भाषा चार पायल्याचं गतोडं. आपलं म्हणता हे गावरान बोलणं झालं. आता मुंबईला लोकांना हे काही कळलं ना. मी एका मुंबईच्या पोराला म्हणलं शेंगा कुठं लागत्यात, ती म्हणला वारल्या फट्याला. आता तिकडल्या लोकांना काय माहीत आहे, ही शेतकऱ्यालाच माहीत. मग ते चार पायल्याचं गतोडं झालं. त्यानं म्हणलं आता एवढं घरी न्या हो, चमत्कार कसा देवाचा चमत्कार असतो बरं का. हा इथे मोठा चमत्कार आहे, नीट भजन करा. विठाला 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 पुंडली पुनर्ठेल. चार पायल्याचं गतोडं झालं, घेतला खांद्यावर निघाला गावाकडं. पत्नी वाट बघत होती काय करावं, मालक कवा येतील मालक कवा येतील. ते गतोडं घेऊन गेले. धरभर म्हणले तांदूळ आणलेत मी आणि देवाची देणगी आहे. तिनं आज्यात गतुडं उतरलं आणि पुढे बघून घरात नेऊन टाकलं गतुडं. तोर दुसरं ह्याच्या खांद्यावर आहेच देणगी महादेव. ते उचललं घराला थापी लागली तरी ह्याच्या खांद्यावर काही गतुडं उतरला. काय करावं म्हणला पत्नीला. म्हणलं आता हे काही बरी येळ आलं नाही, थोडा गुळाचा खडा पाणी दे म्हणलं. आता तहान लागले असा गुळाचा खडा खाऊन पाणी पेल्याबरोबर तर त्याला पडला पांढरे डोळे. पडल्याबरोबर आता काय करावं, देवाची देणगी आहे. लोक म्हणले काय झालं काय झालं, काही नाही म्हणले. गेला म्हणले आता काय, लवकर आटपायचं करा म्हणले. आता आपल्याला उशीर होते डोरे फिर सोडायची. लगे आता ती माणसं तयारीतच असते. तर कोणते जमतंय तेच पुढे येते. येडे भागडे येत नाहीत बरं का. ज्याला जमतंय तेच पुढे येतात आणि ज्याला जमत नाही ते म्हणतात आपल्याला जमणावा. ते हा त्याने लगेच तयारी केली. वरी निजीलन चला म्हणे, चला लवकर ढोरं सोडायचे टाईम झाला. उचललं मडकी
दुसरं मड खाली आहे. आता काय करू, कोणाची देणगी आहे? दुसरं. बरं चला म्हणले एवढं टेकून येऊ म्हणले. गेले मातीला तर एक माणूस नाही, मातीला कशाला येतात माणसं. तिथं असं टेकलं की दुसरं खांद्यावर आहेच. मला काय करावं? मग ते खांदेकरी विचार करू लागले. म्हणले तू काय कर म्हणले, तिकडंच पळून जाय. तू तिकडंच जाय म्हणले, तू तिकडं जाय आणि इकडंच जाय म्हणले. का पळणार म्हणले खाली? चौघे पळाय गेले तर चौघाच्या खांद्यावर एक एक. अरे बापरे, महादेवाची देणगी आहे, भोळा आहे, पण त्याच्या नादी लागल्यावर सुधरू देत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून महान साधूच्या ठिकाणी आजची सेवा आहे. महान साधू नागोदेव महाराज म्हणजे महान विभूती. कुठं तर कुठं पाण्यात बंदून खाली गेले ते, हा तिरुका, तिथून तिथं गेले आणि तिथून बामणीला निघाले. काय चमत्कार असेल साधूच आहे. साधू कळले पाहिजेत, संत कळत नाहीत बरं का. संत माणसासारखेच असतील, आपल्या जवळ बसतात. पर संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा दिसायला रोज आपल्या समोर दिसते. आपण म्हणते महाराज, कारण कसं असते, जास्त सहवास झाला की माणसाला किंमत राहत नाही, बरोबर आहे का. जास्त जवळ बसलं की मग ते नवरा बायकोचा रोज संबंध असल्यामुळं त्या बाईला त्या किनवऱ्याची किंमतच वाटत नाही की रोज जवळ हा. पण देव आहे बाईला कळत नाही. नवरा कोण? देव आहे. आणि त्या नवऱ्याची सेवा केलं तर बस झालं. हा नवरा रोज समोर असल्यामुळं पूर्वी तर हाक मारली की जी म्हणायच्या. काय म्हणायच्या? जी होय गा, कुठं आहेस? जी अशा म्हणायच्या. आता जी राहिले का? जी संपलं आता. हा आता जी हाक बी मारायचं म्हणा. आता होय म्हणावं लागले. आता दमाल हाक बी मारायचं बोला. म्हणून भोळं दैवत आहे महादेव. आणि महादेवाची सेवा आपल्या, माझं एक महाग झालता कार्यक्रम सेवा झालती की आपल्या गावामध्ये झालती. कसं आमची भोळी सेवा आहे तुम्हाला सांगतो. आम्ही काय तेवढे विद्वान पंडित ज्ञानी गुरुवर यमारुती महाराज आमचे साधं कीर्तन करायचे, साधं भोळं सगळ्याला समाजाला पटल असं करायचे. पण शब्द बोलल्याला फेल जात नव्हता. काय होत होता? वाया जात नव्हता. जे मोठे साधू आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान पंडित आहेत, ते जास्त बोलत कधी लक्ष करायचं. जे महात्मा जास्त बोलत नाही आपले आपण ओळखून घ्यायचं, बरोबर आहे. जे महात्मा जास्त बोलत नाही ते आपले आपण कोण व्यक्ती आहे ती ओळखून घ्यायची. हां, कारण त्या महात्म्याला माहीत असतं मी जर बाहेर शब्द मुकावट काढला खरंच होते म्हणून जास्त बोलत नाही. कोणता बी शब्द बोलला तर त्यांचा कसा होते खराच. मोतीराम महाराज विचार करून बोलायचे, माधव मामा विचार करून बोलायचे, मारुती महाराज विचार करून बोलायचे. आता आमचे नामदेव महाराज ते हो का? आम्ही ते हो का आपे गुरु समजित आहोत. साधू मोठे महात्मे जास्त बोलत नाहीत, ज्ञानी लोक जास्त बोलत नाहीत,
सगळ्या गंगेसारखं शांत असतात, बाकीच्या इली वड्यासारखं खळखळाट असतो. बरोबर, गंगा ही खळखळ वाहत नाही पर वडा ही खळखळ वाजल्याशी राहत नाही. म्हणून साधू जास्त बोलत नाहीत, आणि बोललं की देवाला काम करावंच लागते. साधून बोललं की मागे पुढे उभा सांभाळीत, आणि आली आघात देवाचं सतत लक्ष असते. कारण कसं आहे, आपल्या जवळ देव आणि आपलं मरण संघ आहे. कोण कोण? देव आणि मरण. लक्ष करी जा, मरण आपण जे म्हणता का, यम आला आणि घेऊन गेला, यम येत बी नाही जात बी नाही, जन्मल्या पिंडाते मरण सांगाती सांगाती. आपण जन्माला आला की आपलं मरण संघच आहे. आता माझं मरण इथं उभं आहे, मला दिसत नाही, ते बघाले माझ्याकडे काय काय बोलावलंय मी, कुठं कुठं हुकालोय चुकालोय ते ते बघाले. झोपलो की भकीला झोपते, काम करू लागलो की जवळच उभा होत असते, वाट बघते घडी घडी काळ वाट वाट याची पाहे, आणि अजूनही किती आहे अवकाश. अवकाश सतत आपल्याकडे बघत असते, भजन करायले का नाही, दान धर्म करायले का नाही, हे चित्रगुप्तांती मरण ती संघच असते आपल्या. म्हणून हे हातानं दान करी जा, बरं का, काय करी जा, हे दान करण्यासाठी हात दिले, हे भजन करण्यासाठी शरीर दिलं, पाय आळंदी पंढरीची वारीसाठी दिले, डोळे सुंदर असं नागुदेव महाराजांची मूर्ती पाहण्यासाठी दिली, कान देवाचं भजन ऐकण्यासाठी दिले, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू तुळशी नारायण. हा, म्हणून हे शरीर फार महत्वाचं आहे. हे शरीर काही लय दिवस राहणार नाही, हे उसनी वस्तू आहे, हे जाणार आहे एका दिवशी उसनी. उसनी वस्तू आणलेली परत द्यावी लागते. कसं एक उष्ण्या उष्ण वस्तूचा एक दृष्टांत सांगतो, भजन करा विडाला विडाला उष्णी वस्तू. एका गावात एका श्रीमंत माणसाचं लग्न होतं, त्या माणसानं घरोघर जाऊन आपले कपडे दिले, प्रत्येकाला साडी दिली, सगळ्या गावाला खुश केलं, चला चला लग्नाला चला लग्नाला चला, मोठ्या घरचं लग्न आहे. मोठ्याचं लग्न कसं असते, मोठंच मोठ्याचं लग्न, मोठंच मोठ्याच्या लग्नाला आवर्जून जावं लागते, बघाय बी भेटतंय, खाला भेटू लागेल नाही भेटल, बघाय भेटते. हा, मोठ्याचं लग्न मी म्हणतो, अहो नेते मोठे लोक आहेत पण बरं आहे, नेते आहेत पण बरं आहे. अरे संतांचा सल्ला आणि शासनाचा गल्ला, अरे संतांनी सल्ला दिल्यावर शासनाचा गल्ला करणारे काही अधिकारी लागतात का नाही? पण जेवढे नेते आहेत हे सल्ला दिल्यावर बरोबर कमी देतील जास्त देतील, पण आपल्याला आपल्याकडे काही आहे का? त्यांनाच माहीत असतं कुठून काय करायचं ते. विठाला 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 विठाला. म्हणून मोठ्याचं लग्न होतं, निघाले सगळे लोक, एका बाईनं काय केलं, सगळे सण अंगावर घातले, चला माय मोठ्या माणसाचं लग्न आहे म्हणून निघाले. पती जरा शेतामध्ये राहिल्यामुळं ह्या मालकाला तिकडे जाणंच झालं नाही, त्या बाईनं वाट बघून सनग घालून हे काही गेलं नाही, तिला राग आला, तिथं सनग राग राग काढल्यान डब्यात ठेवले, गेलंच नाही बोलवायला. दुसरी बाई तिला गेली, म्हणली चल की ग लग्नाला, ही ना म्हणली मला बोलवा नाही कोणी, पण तुझे सनग तर दे मला उसने, तिने म्हणली धर ग म्हणली, राग राग तिला दिले उसने, तिनं तिथंच भिंगामधून जमकियन नतन बोरमाळण घातली दवा खाटामध्ये, पटकन आले टेम्पूत बसला की हो टेम्पू गेला निघून, पुन्हा मालक त्या बाईच्या घरला गेलाय. का कुचला की असेन गवी दिले म्हणले, आता कसं येऊ, चला म्हणला काही नसते. गेले थाटात लग्न लागलं, बसले अशी जेवायला,
जिच्या अंगावर सोनं जास्त होतं ती बी अशीच बसली, आणि जिचं खरं होतं ती बी अशीच बसली. आता वाडेकरी महानंबरी असतात. कोण? वाडेकरी टोपले खंद्या घेऊन अशी बघतात आपले माणसं कोण्या पंक्तीला आहेत. वाडेकरी काय करतात? नुकतंच टोपलं असलं आपले माणसं कुंकड आहेत ते बघतात. मग ते बाईच्या अंगावर सोनं भरपूर उष्ण घेतलेलं होतं हिचं खरं होतं. ह्या वाडेकऱ्याला वाटलं ती वर मायाच आहे काय की जास्त सोन्याची. मावशी भात 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 म्हणणं गबी म्हणलं तर तिला टाकायचा. आणि जिचं सोनं होतं तिनं मामा भात मात भात 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 जाचा पुढीच वाढायचा. वरण 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 म्हणलं की नुकती 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 घरातच टोपलं गेलं. ती म्हणली उष्ण आहे ग तुला जी एवढं वाढालीत का नाही त्या सोन्यामुळे वाढालीत. आता घरी गेलं की माझी मी घेते ह्या का उष्णी वस्तू. तिनं घरी घेतलं की घेतलं काढून तसं हे उष्ण आहे नकरे करायला आपण उड्या टाकू टाकू. देहानीला उष्ण पाचाचा हा दे कसा आहे उष्णी वस्तू आहे द्यायची आहे. भजन करी जा चांगलं राजा पोटाला भरपूर खाजा दिसल ते फळ खाजा. हे कवा झटका दिली हे लनंबरी शरीर आहे बरं का. शरीर कसं आहे लनंबरी आहे म्हणून कवा झटका देईल कवा उडी टाकील ह्याचा पत्ता नाही. ह्याचा पत्ता ह्या शरीराचा विश्वासच धरू नका. व्यायाम करा रोज तुम्हाला अनेक सुख भेटेल. काय करा योगासन करी जा व्यायाम करी जा रोज फिरे जा. हो का रोज फिरला होतं तुम्हाला शुगर कधीच होणार नाही. रोज फिरा काम करा रोज फिरा. पर घरी बसून जर राहिला होता तुमच्या मागे सने लागल्याशी काम करा. काम केलेला माणूस हो का निस्त खांगार दिसते वाळलेलं पर 100-125 वर्ष टिकते. काम केलेलं माणूस काही त्याला रोगी ना तुम्हाला सांगतो कातड पायाला चिटकेलेलं असते पर ते आणि बसून जर राहिलं माणूस रोग माग लागले शरीर म्हण एम करजा शरीराला तरी आहेत डॉक्टर लोक आपल्याला अनेक पहिल्यापासून डॉक्टर आहेत. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मण पल्ल्यावर राम पल्ल्यावर मांडीवर लक्ष्मणाला घेतलं आणि राम म्हणू लागले लक्ष्मणा तू सावध हो रे डोळे उघडोनी माताकडे पारे. लक्ष्मणा तू सावध हो रे डोळे उघडोनी माझ्याकडे पा. होता वनवास एकल्यासाठी वनी आला सरे बाळा माझ्या सेवेसाठी. लक्ष्मणा तू सावध हो रे डोळे उघडोनी माझ्याकडे फारे. सोडोनी गेलो मृगवदासाठी निर्दवी जानकी लागली तुझ्या पाठी. मजवरी तू बा रुसला शिकाही डोळे उघडोनी माझ्याकडे पाय. एका जनार्दनी राम करी चिंता लवकर येई बा तू रे हनुमंता. मजवर तू बा रुसला शिकाही डोळे उघडोनी माझ्याकडे पाहिला. म्हणून त्या काळामध्ये हनुमंतरायानं वली आणली आणि सुशेनानं हुडकून आणली त्या काळातले डॉक्टर. आता बी डॉक्टर हुशार आहेत. डॉक्टर आताही भरपूर हुशार आहे. अहो आमच्याकडे डॉक्टर होता इथं पायाला सुतळी बांधायची तिथं कानाला लावून नाडी कशी चालली बघायची कसे. इथं पेशंटच्या पायाला सुतळी बांधायची आणि त्या खोटानावर जाऊन ती सुतळी अशी कानात धरायची
आणि नाडी कशी चालली ते बघायची, फटफट चालली का होते पहिले डॉक्टर. आता डॉक्टर आमच्या इकडे नवीन डॉक्टरनं दवाखाना टाकला. आता नवीन डॉक्टरकडे कोण चाललंय? पेशंटच जाईना. मो पिळभर डॉक्टरनं वाट बघायची की पण पेशंट काही नम नम करता एक माणूस गेले डॉक्टरकडे. इतकं लटू लागला डॉक्टर आलगडे पेशंट गेल्या बरोबर. हा वरी झोपा. त्यानं म्हणा डॉक्टर साहेब थांबा दोन गोष्टी. नाही नाही तुम्ही झोपा आधी. अहो मला बोलू नाही हो तुम्ही आधी झोपा. झोपलं सगळी तपासणी झाली काय आले. अहो काहीच व्हाला नाही हो घर बांधले वास्तूचं आमंत्रण द्यायला आलो हे व्हाला काहीच नाही वास्तूचं करायचे ना आमंत्रण द्यायला. आनंद झालता डॉक्टरला पण नवीन असल्यामुळं. ह्या का जुना डॉक्टर असला तर लोक काय म्हणतात आ त्यानं कुठं कुठं विसुटूच द्या हो गुन्हा आला बघा म्हणजे जुन्या डॉक्टरनं. पण नवीन कर थोडं भेत येत माझं. म्हणून खरंच आपलं जीवन डॉक्टरशी नाही. डॉक्टरला बी धन्यवाद द्यावे हो. आता आमचे लातूरला अश्विनी हॉस्पिटल माहीत आहे की तुम्हाला फत्तेपूरकर डॉक्टर साहेब. हा अहो कितीक माणसं गेल्याने तयार केली त्याला म्हणावं डॉक्टर. डॉक्टर अहो हे चुरा झालेले माणसं आज ढोराय मागं हिंडालेत. हो डॉक्टर कसे नाहीत हो. अहो तुम्हाला सांगतो हो का आंधळे झालेले माणसं तातेरावलाने नीट केले केले का. डॉक्टर कसे नाहीत हो. म्हणून डॉक्टरावर बी विश्वास ठेवी जा बरं का. डॉक्टरवर काय पाहिजे विश्वास पाहिजे. म्हणून चला पुढं की वारकरी होईना भिकारी पंढरीचा होईना भिकारी होईना भिकारी हाच भिकारी तुम्हाला कुणाला वर हात करा बर. हे भिकारी नाही इथले गायबानी हे भीक मागणारे नाही. इथले भिकारी वेगळे आणि पंढरपूरचे भिकारी वेगळे. अरे भिकारी होईन पण कुठला पंढरीचा वारकरी. वारकरी होईन आणि वारकरी होऊन यमाच्या मुंडक्यावर पाय देईन. हा अरे वारकरीचं नाव बी घेतलं तर यम घेते. तुकाराम 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 तू
तुकाराम तुकाराम आणि नाम घेता वारकऱ्याचं नाव घेतं ते यम घेते एवढी वारकऱ्यामध्ये पावर आहे. म्हणून वारकरी व्हा माळ घाला लिंग घाला लिंग बरोबर आहे का हो. कोणे बी नादान या पर इकडे या माळ घाला लिंग घाला डोक्याला का माळ घाली ना कुठं बी घाला पण इकडे या रे ना यारे यारे धान थोर यारे यारे धान थोर यारे यारे धान थोर यारे यारे थोर यारे धान थोर याची भला त्या नारी ना यारे यारे लहान थोर 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 आमच्या भजनाकर कुणी भी या देवदेव कुणी भी करा कोणी भी देवाची भक्ती करा सकाळी येते आहे अधिकार सकाळी येते आहे अधिकार सकाळाशी येते आहे अधिकार कलियुग उदार कोणी बी या बाबा. आमचा वारकरी संप्रदाय इतका फार मोठा त्याला जोडत नाही वारकरीचा कोणी बी या. शिव संप्रदाय असो दत्त संप्रदाय असो वारकरी संप्रदाय असो कोणी बी या कसं असते समुद्राच्या कडेला 10 नाव आहेत. किती नाव आहे 10. प्रत्येक नावाला वेगळा रंग आहे. कोणत्या नावाला काळा रंग आहे कोणतीला निळा आहे कोणतीला भगवा आहे कोणतीला पांढरा आहे कोणतीला लाल आहे कोणतीला पिवळा आहे अशा अनेक प्रकारच्या नावं आहेत. एक माणूस आला म्हणाला महाराज मला पलीकड जायचे हो कोण्या नावत बसू हिरिया बसू का पिवळ्या बसू का भाग्या अरे कुठल्या बी नावत बस पलीकडनं सोडते. तसं कोणने बी देवाची भक्ती करा तिथंच येणार आहे बरोबर. देव सगळ्याचा राष्ट्रपती आहे. कोण आहे जगाचा सगळ्याचा राष्ट्रपती देव आहे. कोणकोण बी या काँग्रेस या भाजप या राष्ट्रवादी या शिवसेना या मनसे या कुठे या राष्ट्रपती पशीच यावं लागते. तसं 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव उभारिली. म्हणून हे का कोणने बी नावत बसा तुम्हाला पलीकड सोडणार आहे. तसं कोणने बी देवाची भक्ती करा. आम्हाला हेच ना आमच्या वारकऱ्याचा देव आहे एकच एक गाव आम्ही
विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे एक गाव आम्ही विठोबाचे नाम नाही कापे काम वारकऱ्याचा देव एकच त्याचे नाव विठ्ठल त्या देवाचं नाव काय विठ्ठल कुणाचा देव खंडोबा असेल मलारीची वारी भक्त त्या देवीचे भक्त देवीचे भक्त त्या तुळजापूरला यात्रा भरली इलासराव देशमुख साहेब येऊ लागले मुख्यमंत्री होते जवा जवा तिथं गोंधळी नारा दिन आमच्या इळेगावचं नाव केलं किनगाव पशी इळेगाव आहे आमच्या वाघाच काय पकवाज वाजीला आमचे गुरु त्यांचे गुरु काय नाव व्यंकट महाराज हाडोळीकर यांचा शिष्य आहे काय पकवाज काय ताल ढील भजन नसून भजन असावं तर झोपीतले माणसं उठून आले पाहिजेत अरे काय चाललंय इकडं बघायला मिळून इलासराव देशमुख येणार होते आराधीन गोंधळीन जवा जवा जमले का नाही इलासराव देशमुखांचं हेलिकॉप्टर उतरलं की सावध झाले हे गोंधळी आराधी जवा ह्यांचा मेळ चलू लागला का नाही कोणी बायाचं चलू आलं ते घुमायचं कोणी आराधी जवा ना आता काही तर बक्षीस भेटल म्हणून मुख्यमंत्री आहेत देतील पैसे काही तर म्हणून जवा सुरू केलं का नाही एका माणसाच्याच अंगात आलं आलं का नाही अंगामध्ये भयानक ते माणूसच कुणाला ऐकेना इतकं अंगात आलं पाहिलं म्हणजे पडतंय कुणाच्या तर अंगावर एका दुसऱ्या रगड माणसानं आलं त्याची कंबर धरली अशी
देवा दमा देवा दमा त्याने मला दम काढतो पर बिड्या मोडत्या दम दमा नंतर बिड्या मोडत्या त्याच्या कंबरला बिड्या होत्या आणि हाला धरलं गळ पटून ते म्हणला दमान धरलं बिड्या मोडत्या दुसरा जे उठला का नाही त्याच्या अंगात आलं वा 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 ते तर कुणालाच ऐकला त्याच्या इथे पिशी होती चिल्लर पैशाची त्याच्याजवळ नाचता नाचता ती पिशी निष्ठू लागली वजामुळं निष्ठू लागली करता करता पिशी त्यानं हळूच घेतली आणि असा करू लागला बाई हात दुसऱ्याच माणसाला हात लागला नग 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 बाई कुणा हात हां मग तू घे तू घे तू घे गलत कसं असं आम्ही तर आरडून आरडून आताडी गेले तर देव दिसेना झाला कुठं आहे की कोण्या कोणामध्ये हा देव येते का अंगात मला येईल वाटायला पण ते माझ्याच अंगात येईन झाला दैवते कोणती भुजे भूते घेते आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान अवदान हे बाकीचे देव काय ज्याची त्याची भावना आहे तुम्हाला सांगतो काय का भाव तित देव देव भूत म्हणलं की भूत नाही म्हणलं की नाही एक माणूस म्हणला तिथं भूत हायर जाऊ नको कशाचं भूत आलं म्हणला हा तुला 500 रुपये देतो तिथं नुसतं खोटी ठोकून येतो काय म्हणला तुला 500 रुपये देतो तिथं खोटी ठोकून ये आर जा देर 500 रुपये जातो म्हणला ही जातो म्हणला आधी धटपणानं पुन्हा भेद भेद गेलं त्याच्याच धोत्राचा कष्ट त्याला पैसल्याला माहीत नाही अंधारामध्ये धोत्रावरच खोटी ठेकलं आणि पटकून उठाय आलं ना ते ओढ बसला बाहेर म्हणला भूत कुठं आहे मनात भूत कुठं आहे मनामध्ये देव कुठं आहे मनात देव कुठं आहे मंदिरातल्या देवाची वाट बघू नका देव प्रसन्न होत नाही मंदिरातला देवा मंदिरातल्या देवापाशी डोकं बी आपटी लाव देव प्रसन्न हा देव मंदिरातला प्रसन्न कवा होईल तुम्ही ह्या समाजासंग चांगलं वागलाव ती मूर्ती मग मूर्ती आहे कधी याच आहे तुझ्या घरी हा जोपर्यंत समाजासंग नीट वागत नाव जोपर्यंत समाजाला नीट बोलत नाव जोपर्यंत समाजासाठी समाजामधला माणसामधला देव कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मंदिरातला देव कधीच मनात बी आणायचं नाही जोपर्यंत प्रत्येक माणसासंग तुम्ही माणूस देव आहे कोण आहे माणूस प्रत्येक माणूस कोण आहे देव आहे पशु कोण आहे पक्षी कोण आहेत सगळे पशु पक्षी माणूस हे सगळे सगळे देव आहेत म्हणून तर आमचे मोतीराम महाराजांच्या पायामध्ये 7 आळ्या होत्या महाराजांनी पायातली आळी काढली नाही आणि काढूबी दिली नाही तसंच दुःख दुहायचं त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि 7 आळ्या सोडायच्या आणि पट्टी बांधून ठेवायची लोक म्हणायचे महाराज जा अरे जाऊ द्या ना म्हणले त्यांनी कुठं काय खावं हा हे साधूचं लक्षण आहे हो का म्हणून त्यांना आळीमध्ये देव दिसत होता त्याला म्हणायचं साधू आम्हाला माणसामध्ये देव दिसेना का दिसायला दिसेना आपल्याला माणसामध्ये देव दिसेना माणसातला देव कळाला की मंदिरातला देव तुमच्यापाशी आला विडोबा कुमार कुमार
म्हणून होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाची नेम पाहिजे. आता तुमचा जर नेम असेल रोज भजन करण्याचा तर तुमचा कंठ असा सुंदरपैकी तयार होईल. काय पाहिजे? नेम पाहिजे. अहो आपल्या भारताची शान लता मंगेशकर काय आवाज, काय स्वर, काय गाणं. अहो लता मंगेशकरचं जे गाणं ऐकलं तर माणसाची भूक पळून जाईल. इतका सुंदर आवाज आपल्या भारतामध्ये जन्म झाला आणि एवका काय अभंग, काय भावगीतं. आपल्या भारताची शान आहे भीमसिंह जोशी. काय भीमसिंह जोशीचा आवाज, पहाडी आवाज. इंद्रायणी काटी देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची, ज्ञानेशाची इंद्रायणी. काय आवाज भीमसिंह जोशी. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा गे राम. लेज गुडो त्याचं जर भजन ऐकू वाटलं माणसाला झोपे. काय आवाज, ती पहाटाची भोपाळी आहे बघा. ती कुणं गायले की मी काही बघितली नाही. पूर्व दिशेला गोलाल उदळून ज्ञान दीपला विला, तव शिखरावर कोकिळ कवीने पंचम स्वर लाविला. श्रीकाळा पूजाता उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा, रांगोळ्यानी सडे सजविले, रांगोळ्यानी सडे. खास गावं लागते माणसाच्या शरीरामधून आवाज काढणं, हृदयातला आवाज, कंठातला आवाज, मस्तकातला आवाज, हृदयातला आवाज, स्वर लावणं. आपण जे स्वर लावता ते कुठून काढता? हृदयातला, कंठातला, कंठातला आवाज. अभीर गुलाल उधळित रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मन मस्तकातला ऐकोनी वेणूचा नाद लागला नामाचा चंद्र, ऐकोनी लय ह्याच्यात जमतंय हो, ह्या डोक्यात जग बसतंय बसवायचं झाल्यावर. ह्याच्यात काय बसतंय? जग बसतंय.
आणि ह्या डोक्याचा जर नाही विचार केला तर मशी बी वळता येत नाहीत. मशी मागावी तुम्हाला कुणी ठेवत नाही. मोठा माणूस आहे, निटास आहे, गोरागोमटा आहे, झडप आहे, आणि येड्याने उगत तंबाखू खात रस्त्याने फिरतंय. काय फिरालायस र? काय करावं? कुणी मशीवर भेट होईना. शिक्षण शिकलं नाही, गेलं वाया. जन्म एकदाच आहे. जन्म किती वेळेस आहे? एकदाच. आताच काय ते करून घ्या पुन्हा ना. हा भजन आताच, देश सेवा आताच, अन्नदान तुम्हाला काय करायचं ते आताच. एकदा मेलाव संपलाव की तुमचं नाव नावच कट झालं. ह्याच्यातून कट झालं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून आताच भजन करा. हो का? देशासाठी तुम्ही, मी तर नेहमी सांगतो, प्रत्येक जवानाला, रिटायर झालेला असो, सेवेवर असो, हात जोडी जा. जमाला जवानाला मनापासून नमस्कार घाली जा, कारण त्यांचे फार उपकार आहेत आपल्यावर. कुणाचे? जवानाचे. रिटायर असो, ड्युटीवर असो, त्या जवानाला नमस्कार घाली जा. इकडं महात्मा आणि तिकडं जवान. जितकं महात्म्याला पुण्य तितकं जवानाला. हो, म्हणून देशाच्या सीमेवर आज काय डोळ्यामध्ये तेल घालून उभा आहेत आपल्यासाठी. आपण इकडं मजा करायला, तिकडं काय तकलीफ आहे. अरे जीवावर गोळी. आता मरायचं म्हणून जायचे. कसं जायचे? मरायचे म्हणून जायचे. जाईल का कोणी? तुम्हाला जमल नाही तर चोर ठोकणार आहेत. तुम्ही जाताल का तिकडं? हा, पण त्याची तयारी असते. ठोकू द्या, जायचं आहे. म्हणून प्रत्येक जवानाला नमस्कार घाली जा. दिसलं की नमस्कार घाली जा. म्हणून आज आपल्या महान संत येभूती आमचे नागुदेव महाराज यांची सेवा लाभली मला. आमचे श्री हरिभक्त परायण आमचे महाराज कदम साहेब यांनी रेकॉर्डिंग तुमच्या सेवेसाठी तिथून पोचित केली. हो का? येडीवाकडी सेवा केली असेल, देवाची सेवा. हा, मुलीनं आईनं सांगितल्यावर मुलीनं किती बी वाकड्या बाकरी केल्या तरी माय नटू नटू खाते का? माझ्या बेबीने केल्यात. मो भाकर तिरपी असती आहे पर बेबी माय नटू नटू भाकरी खाते. बाप नटू नटू भाकरी खातोय का? माझी बेबी भाकरी शिकली किती तसं हे का? नाही जमलं कीर्तनना देवाची भोळी हीच माझी भोळी सेवा. ज्ञानेश्वर Oh,